कोकण आणि शिवसेना, खऱ्या अर्थाने शिवसेनेचे मार्गक्रमण हे सुरुवातीला कोकणवासीय आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने शिवसेनेला भरभरून दिलं आणि ती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर बाळासाहेबांचे विचारांची शिवसेना आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढे सुरू आहे. कोकणवासियांसाठी ठाणे, कल्याण आणि मुंबई या भागातून किमान 500 बसेस दिनांक 16 आणि 17 या दोन दिवशी कोकणवासियांकरता या सर्व बसेस सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून किमान 450 बसेस आहेत, ठाण्यातून 450 आणि कल्याण डोंबिवली या भागातनं 500 बसेस. या कोकणामध्ये गणपतीच्या काळामध्ये लोक चाकरमानी गणपती सणाकरता आपल्या गावी जात असतात, सर्वसामान्य असतात, आर्थिक अडचण असते, त्याचबरोबर गाड्यांचं तिकीटसुद्धा मिळत नाही, बुकिंग फुल असतं. एक शिवसेनेचं सहकार्य, खारीचा वाटा त्यांच्या आनंदात निर्माण व्हावा याकरता दिनांक 17 आणि 16 रोजी आम्ही या सर्व, मुंबईतनं 17 तारखेला आहे, कल्याणमधून 16 तारखेला आणि ठाण्यातनं 17 तारखेला या सर्व बसेस आम्ही मोफत सोडत आहोत. गेले 15 दिवस प्रत्येक शाखांमध्ये नावनोंदणी झालेली आहे आणि मग खेड असेल, चिपळूण असेल, कणकवली असेल, अगदी देवगड असेल, पाली, महाड, पोलादपूर अशा अगदी कोकणाच्या शेवटच्या टोकामध्ये अगदी काही सांगली, पुणा, कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा आम्ही बसेस सोडतो आहे. व्यवस्थित बुकिंग झालेली आहे आणि किमान 500 बसेस, 450 ते 500 बसेस मुंबईतून आहेत, 450 बसेस ठाण्यातून आहेत आणि 500 बसेस कल्याण डोंबिवली या भागातनं आम्ही सोडत आहोत. हा कोकणवासियांच्या त्या आनंदामध्ये एक हातभार लागावा हा हेतू त्याच्यामागचा आहे. शिवसेना या कोकणवासियांच्या पर्यंत पोहोचली असं बोलू शकतो काय या निमित्ताने? हे बघा, शिवसेना ही जी उभी राहिलेली आहे सुरुवातीच्या काळात, मुंबईकर आणि कोकणवासीय भरभक्कमपणे आमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज आमच्या पाठीशी आहे. परंतु ज्या कोकणवासियांनी आम्हाला विजय दिले, पहिले विजय दिले, त्यांच्या आनंदामध्ये एक सहभाग म्हणून आम्ही एक खारीचा वाटा आम्ही उचलत आहोत. आणि अर्थात जेव्हा तुम्ही बघा 1500 बसेस, एका बसेसमध्ये किमान 40 ते 50 माणसं सगळ्या बसेस फुल आहेत, तुम्ही अंदाज करा किती 1500 केवढी माणसं, म्हणजे एवढी माणसं आम्ही कोकणामध्ये आम्ही सोडणार आहोत, गणपतीचं ते दर्शन घेणार आहेत आणि त्याकरता मोफत व्यवस्था आम्ही शिवसेनेतर्फे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने आम्ही केलेली आहे. थँक्यू सर. नमस्कार. काय काय आरोप, काय संजय राऊतांचे आरोप केले आज? बघा, संजय राऊत यांना काही सध्या काम नाही आहे आणि सकाळी भुंकणं, सकाळचा भोंगा वाजवणं, सध्या मीडिया त्यांच्याकडे जात नाही आहे बहुतेक आणि म्हणून काहीतरी आरोप वगैरे करायचे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, यांच्यामागे फार मोठा असा लोकांचा पाठिंबा आहे. संजय राऊत यांच्या बोलण्याकडे, त्यांच्या आरोपांकडे लक्ष देण्या इतपत त्यांनाही वेळही नाही आहे आणि आम्हालासुद्धा वेळ नाही आहे. त्यामुळे संजय राऊत असेच भुंकत राहणार आहेत, भुंगा वाजवत राहणार आहेत, त्यांच्याकडे काही लक्ष देण्याची काही गरज मला तरी वाटत नाही आहे. आज पण काहीतरी बोललेत, लंडनमधली प्रॉपर्टी या त्या, आता लंडनला कोण जातं काय नाही जात हे सगळ्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री म्हणालेत की कोण सुट्टी थंड हवा घेण्याकरता लंडनमध्ये जात असतं हे अख्ख्या दुनियेला माहिती आहे. म्हणजे वडिलांचं ऑपरेशन असताना युवराज हे सुद्धा सुट्टीवर कुठे कुठे जात होते, म्हणजे वडिलांची सुद्धा त्या फॅमिलीला काळजी नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती आरोप करणं मला वाटत नाही उचित वाटतंय आणि आम्ही त्याकडे लक्ष पण देत नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.